माझं नाव गणपत लक्ष्मण गावडे, गाव पाठ पंडाळे, कोंडवाडी. मोबाईलवर आलेल्या SRT पद्धतीच्या माहितीमुळं, कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीमुळं आम्ही स्वतःच आमच्या घरा शेताला पूर्णपणे साफ करून या ठिकाणी आम्ही SRT पद्धतीने भात लागवड केलेली आहे. या भात लागवडीचा आम्हाला निश्चितच फायदा होतो आहे, कारण या ठिकाणी आम्हाला भाजवणीलाही खूप खर्च यायचा, मनुष्यबळ लागायचा, ती भाजवण आमची वाचली. लागवडीलाही आम्हाला 4-5 दिवस लागायचे, ते आमचं फक्त हे 3 दिवसामध्ये आम्ही SRT पद्धतीने दाण्याची लागवड केली होती. आता ते उगवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता आमचा लागवडीचाही 4-5 दिवसाचा वेळ वाया जाणार आहे आणि त्याच्यामुळं त्याचा तोही आम्हाला फायदा होणार आहे. या पद्धतीप्रमाणे जर सगळ्यांनी या ठिकाणी शेती केली या पद्धतीने, तर त्यांचाही वेळ वाचणार आहे आणि त्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे. हा बघा, ह्या भाजवणीसाठी 60 भारा लागायचा, 60 डाली पातेरी लागायची, 5-6 वरडी गवत लागायचं, तर ती माणसं मिळायची नाही. मग त्या माणसासाठी आपल्याला फिरावं लागायचं ना. मग ही पद्धत केल्यामुळं आम्हाला माणसं पण नाही लागली. आम्ही घरच्या घरी 3 दिवसात ते सर्व हे तयार केलेलं, त्याच्यामुळं आमचा हा वेळ पण वाचला. आणि ही आता लावणी परत करण्यासाठी आमचा वेळ गेला असता, तर ही मदत परत दुसरीकडं वाया जा म्हणजे कामासाठी आम्ही उपयोगी करू. हे 4-5 दिवस परत आम्ही दुसरीकडे लावू, काहीतरी भाजीपाला करू, असं त्याच्यासाठी ही अशी लावणी केलेली आम्ही. आपण पाहू शकतो की काही ठिकाणी खेकड्यांनी खाल्लेलं आहे किंवा काही ठिकाणी थोडंसं रोप आलेलं नाही आहे, पण आम्ही त्याच्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या ठिकाणी जास्त बियाणं टाकलेलं होतं, तर तिथे जास्त लागवड आलेली आहे. तर आपण याचं नियंत्रण करू शकतो की आता जिथे नाही आलं आहे तर तिथले रोपं काढून आपण इथे लावू शकतो. म्हणजे फक्त आपल्याला बघितलं तर अर्ध्या दिवसाचं पण हे काम नाही आहे, तुमची वेळेची खूप बचत होते. तुम्ही ही पद्धत वापरू शकता, खूप चांगली पद्धत आहे SRT पद्धत. आम्हाला ही पद्धत आपल्या कृषी कार्यालयातून मिळाली होती, तिथे बॅनर लागला होता, त्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही पद्धत पोचली होती. पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही पद्धत पोचलेली आहे, तर तुम्ही पण ही पद्धत वापरू शकता. आणि पाणथळ जमिनीला खूप चांगल्या पद्धतीने हे करू शकतो, कारण की पाणथळ जमिनीमध्ये तण जास्त येत नाही आणि तुम्हाला काय म्हणतात त्याला, आपण काय म्हणतो त्याला, याच्यातून आपल्याला बघू शकतो की मनुष्यबळाची खूप बचत होते.